एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून तूर डाळ 160, उडीद 115 तर मुगडाळ 100 रुपये किलो दराने विक्री होत आहे. मागील आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रति किलो 10-20 रुपयांनी वाढ झाली होती. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी धान्य होलसेल मार्केटमध्ये दरवाढ सुरू असतानाच दुसरीकडे साठेबाजही सक्रिय झाले आहेत. त्यानुसार आता साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठ्यावर मर्यादा आणल्या पाहिजेत. तसेच केंद्र व राज्य सरकार विशेष समिती स्थापन करून वाढलेल्या डाळींचे दर नियंत्रणात कसे करणार यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. नाहीतर येणाऱ्या काळात तूर डाळ 200 तर बाकी सर्व डाळींचे दर 100 रुपये किलोवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.